नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक अठरा एप्रिल हे ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्याकरता येणार जे वर्ष आहे अर्थात ज्याला आपण वर्षफल म्हणतो हे कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर जर का तुमचा अठरा एप्रिल हा जन्मदिवस असेल तर काही महत्वपूर्ण गुण तुमच्यामध्ये दिसून येतील अर्थात ते काही अवगुण सुद्धा असेल त्या संदर्भात थोडीशी चर्चा करू जसं की जर का तुमचा जन्म अठरा एप्रिलचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये दोन परस्पर विरोधी जे गुण आहेत हे जास्त प्रमाणात दिसून येतील आणि त्याचा अनुभव तुम्हाला खूप आयुष्यात चांगल्या प्रकारे सुद्धा दिसून येतो खास करून तुमच्यामध्ये ऊर्जा कार्यशक्ती लिडरशिप क्वालिटीज या खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात आणि त्याच वेळेला स्वतःला झोकून देणं पूर्ण क्षमतेने काम करणं हा प्रकार सुद्धा दिसून येतो आणि महत्वाचं म्हणजे पेशन्स समजा हे जे गुण आता सांगितले ते गुण एखाद्या कोणा व्यक्तीमध्ये असतील तर पेशन्स असणं थोडंसं कठीण होऊन बसतं परंतु तुमच्यामध्ये पेशन्स किंवा वाट पाहण्याची क्षमता ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येते त्यामुळे होतं काय की तुमच्याकरता करिअरमध्ये सेटल होणं हे तसं जरी कठीण असलं तरी तुम्ही व्यवस्थितपणे सेटल होता आणि तुमचा आयुष्याचा जो अर्ध असतो हा खूप चांगल्या प्रकारचा व्यतीत होतो म्हणजेच पूर्वार्धामध्ये तुम्हाला कष्ट करावे लागतात किंवा गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतात तरी सुद्धा परिस्थितीशी दोन हात करून पुढे जावं लागतं परंतु तुमचा उत्तरार्ध जो असतो आयुष्याचा तो, तो खूपच चांगला जातो आणि जीवनामध्ये तुमच्या अपेक्षा केलेल्या होते त्यापेक्षा जास्त किंवा अनपेक्षितपणे खूप मोठ्या कार्य जबाबदारी तुम्ही पार पाडता आणि करिअर खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण करता साधारण अशा प्रकारचं तुमचं जीवन जातं मात्र यामध्ये एक गोष्ट आहे की जीवनामध्ये कुठलीच गोष्ट तशी वेळेवर होत नाही म्हणजे शिक्षण नाही होणार विवाह म्हणा किंवा संतती म्हणा किंवा अशा काही गोष्टी की ज्यामुळे तुमच्या आयुष्याचा पूर्ण दिशा बदलू शकेल अशा प्रकारचे काही संस्कार किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी ह्या वेळेवर होत नाही ही थोडीशी खंत असते त्यामुळे होतं काय वेळेवर जर का एखादी गोष्ट होत नसेल तर त्याचा आनंद मिळणं किंवा आनंद चाकणं हे सुद्धा थोडंसं कठीण होऊन बसतं परंतु अंतिम जर का पाहायचं झालं तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल असतात किंवा यशस्वी झालेले असतात अर्थात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव किंवा अनुभव सिद्धता तुमच्या आयुष्यामध्ये आलेली असते साधारण अशा प्रकारचं तुमचं आयुष्य असतं तर सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जी चर्चा करतो की ती म्हणजे तुमचं हे वर्षफळ कशा असेल साधारणतः वर्षफळाच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुम्हाला जसं अपेक्षित आहे त्याप्रमाणे गोष्टी बऱ्याच प्रमाणात घडू शकतील खास करून ज्या व्यक्तींचा विवाह झालेला ना त्याच्यासाठी विवाह होण्याकरता हे वर्ष संपूर्णपणे चांगलं राहील ज्यांचा विवाह झालेला असेल त्यांच्या वैवाहिक जोडीदार नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारे दिसून येतील त्याचप्रमाणे कुठल्या कारणाने जर का विवाह वैवाहिक जोडीदारावर काही खटास निर्माण झाली असेल किंवा काही नावdraw अदल तर तो सुद्धा बऱ्याच प्रमाणात नासायक तुमचे मित्र परिवाराकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत मिळू शकेल सल्ले सुद्धा मिळू शकतील एकंदरीत तुम्हाला अपेक्षित किंवा अनपेक्षित अशा प्रकारचे लाभ सुद्धा तुम्हाला या वर्षी नक्की मिळू शकतील की जे अतिशय महत्वाचे आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या वैवाहिक जोडीदाराकडून मिळणारे जे काही सल्ले असेल त्याच्यात ते जरूर चालला कारण येणाऱ्या वर्षामध्ये त्याचा तुम्हाला उपयोग बऱ्याच प्रमाणात होऊ शकेल मित्र परिवारापैकी ज्या खास करून मैत्रिणी आहेत त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ वगैरे मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत हे जे संपूर्ण वर्ष आहे त्या संपूर्ण वर्षामध्ये तुमचे जे घरातले व्यक्ती असेल किंवा फॅमिली मेंबर मेंबर्स असेल त्यांच्यावर सुद्धा तुमचे नातेसंबंधात खूप चांगल्या प्रकारे दिसून येतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाणं हा सुद्धा योग खूप चांगल्या प्रकारे राहील त्याच्यामुळे तुमच्यातल्या आणि घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्ट अट्रॅक्शन असेल ते खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल एकंदरीत घरातले व्यक्ती किंवा वैवाहिक जोडीदार आणि तुमचं करिअर याच्या संदर्भात सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे अनुभव तुम्हाला या वर्षामध्ये निश्चित दिसतील अर्थात ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे वरिष्ठ असतील म्हणजे तुमच्यापेक्षा वयाने जे वरिष्ठ असतील वयाने म्हणतोय मी जे वरिष्ठ असेल त्यांच्यावर थोडेसे वादविवाद किंवा विवादास्पद परिस्थिती होऊ शकला अर्थात त्याचा परिणाम तुमच्या पूर्ण ते होणार नाही परंतु त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील तर एकंदरीत हे संपूर्ण वर्षात जसं तुम्हाला अपेक्षित आहेत म्हणजे नातेसंबंधाबद्दल सुद्धा आणि कार्यक्षेत्रासंदर्भात सुद्धा हे शुभ फलदायी असं असणार आहे फक्त इथे दोन तीन गोष्टी आहेत त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं दे एक पहिली गोष्ट म्हणजे आरोग्य आरोग्याच्या संदर्भात पित्त प्रकृती म्हणा पित्त विकार म्हणा अशा प्रकारचे काही त्रास किंवा ज्याला आपण स्किन एलर्जी किंवा डोकं दुखणं त्रास तुम्हाला दिसून येतात त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता नोकरी किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहार कुणाला काही प्रॉमिसेस करणे कमिटमेंट करणं कुणाला शब्द देणं असे प्रकार थोडेसे टाळा तर ता असे जर का प्रवास असे जर का प्रकार टाळले तर ता बरं होईल आणि जर का असे प्रकार करायचे झाले असले तर नीट विचार करून त्या गोष्टीवरती निर्णय घ्या का कारण तुमचं जे जन्मतारखेच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्याकरता समोरच्यावरती विश्वास टाकणं किंवा विश्वासार्हता हा फार महत्वाचा आहे आणि ती तुम्ही सर्च करता आणि त्यामुळे कधी कधी फसले सुद्धा जातात तर तसाच संदर्भ या वर्षात सुद्धा येण्याची शक्यता आहे तर या गोष्टींकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक अठरा एप्रिल यांचा जन्मतारीख आहे त्यांच्याकरता येणारं वर्ष कशा प्रकारे असेल या संदर्भातली चर्चा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपण अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद